हा विषय आहे का, तुम्ही सगळे ग्रामीण भागाचे मंत्री आहे, शहराला जाणारा वर्षाचा निधी आणि ग्रामीण भागात जाणारा निधी याच तुम्ही ऑडिट करा ना, शहराला किती गेला आणि गावाला किती आला, गाव वसन पडले चालले, तिकडे स्मार्ट सिटी करायला लागले, इथं मशानभूमी पण चांगली नाही आमची। म्हणजे रेड्डी साहेब आपको पता नहीं, आप महाराष्ट्र पूरा घूमे नहीं। अध्यक्ष महोदय हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे का, गावात गेलं तर शिक्षण भेटत नाही, गावात गेलं तर आरोग्य भेटत नाही, गावात गेलं तर पाणी चांगलं भेटत नाही, गावात गेलं तर रस्ते चांगले भेटत नाही, एसटीचा प्रवास चांगला नाही, काय चांगलं गावात आहे अध्यक्ष महोदय? गावात काही कामचं काम काहीतरी एखादी गोष्ट सांगा ना, किती योजना आणल्या? मला वाटते पंकजाताई तुम्ही नवीन योजना आणा, मी मागे बोललो होतो उद्योग पूर्ण गाव, हागणदारी मुक्त गाव, निर्मल गाव, तंटा मुक्त गाव, कोणी मागितलं होतं? कोणी काही ठराव केला होता का तुम्हाला हे नवीन योजना सुरू करा म्हणून? आम्ही मागितलं ते देत नाही आणि भल कोणतंच आमच्या डोक्यावर वाटत करताय? म्हणजे गावात श्रमदान शिबिर, गावात रोज कामाला जाणाऱ्या शेतकऱ्याला श्रमदान शिबिर करायला होतं का अध्यक्ष महोदय? मंत्रालयातल्या माणसाला नाही श्रमदान करायला, माहित पडू द्या काय असतं नागर, खत कसं टाका लागतं, फवारा कसं मारावं लागतं, मग माहित पडतं किती टोले घ्या लागते म्हणून। अहो आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, कलेक्टरला पगार 2,50,000 रुपये, 10,000 रुपये रोज, आणि हेले 10,000 रुपये कमवायला आयुष्य जात, निवड नफा, एसीच्या गाडीत राहून एसी मध्ये राहून तिथं त्याचा डिझेल फुकट आहे, स्वयंपाक करणारी फुकट आहे, तिथं आम्ही पाहतो टेलिफोन फुकट आहे, सगळं फुकट आहे, 4-5 कलेक्टर सोडले तर हाताला एक अर्ज सुद्धा लिहत नाही, दाखवा। मग त्याला 2,50,000 रुपये महिना भेटत, गावातल्या तलाट्याला 30,000-40,000 रुपये महिना भेटत, 110 एकर असणाऱ्या शेतकऱ्याला निवड नफा आम्हाला भेटत नाही। मग उद्योग पूर्ण गाव काय ना तुम्ही, हमी भाव असणार गाव, सोयाबीन तुरीला 3,000 नाही 10,000 रुपये असणार भाव, आर्थिक आम्ही स्वच्छालय का बांधत, स्वच्छालय हाऊस आहे गाव रस्त्यावर जायची कोणाला? अहो थोडेसे पैसे आले तर माणूस शर्ट बदलवतोय, स्वच्छालय नाही बांधणार, पैसे काहीच नाही आणि द्या स्वच्छालय। आपण पाहतो त्याच्या घरातच पैसे येत नाही अध्यक्ष महोदय, काय चांगलाय मला सांगावं तुम्ही? शाळेत आपण जर पाहिली व्यवस्था तर आता कसं आहे, जसा पैसा आहे तसा देव आहे, पैसे जास्त असन बालाजी, पैसे जास्त असन मक्का मदिना, आणि पैसेच नसन तर गावातला देव जिंदाबाद। जसं तसे पैसे आहे तसं शिक्षण आहे, पैसे जास्त आहे तर अमेरिकेत जाऊन शिकायची व्यवस्था, और पैसे नाहीये तर जिल्हा परिषद जिंदाबाद आहे, मास्तर येतं कधी जात कधी माहित नाही। अध्यक्ष महोदय हे ऑडिट झालं पाहिजे। अरे 100 आम्ही पाहतो का तुम्ही शहरातल्या लोकांना 100 रुपये 100 लिटर न पाणी देता, एका कुटुंबाला 100 लिटर असं तुमचं मानसी, आणि आम्हाला 40 कहो 170 आता 170 आहे, आपल्याला 40 आहे, 40 लिटरच आहे ना मंत्री महोदय साहेब? मग हे आम्हाला तुम्हाला एवढे आम्हाला म्हणजे आम्ही एवढे काही काही वाया गेलेले माणसं का आम्ही? गावातले माणसं ते पाणी त्याच्या पाण्यामध्ये, अध्यक्ष महोदय तुम्ही सांगा का शहरातल्या लोकांना बकरी नाही, बैल नाही, ढोर नाही, काहीच नाही, आपल्या पाण्यात बकरी पण पाणी पेत, आपण याच्यासारखं काम नाही करत? आता मग आमच्या जर याच्यात जर आपण ह्या योजना का थांबल्या, तुमचे जे खालचे अधिकारी म्हणतोय का ते बोरनं पाणी चालू आहे आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा आहे, पाण्यात काही टंचाई नाही आहे, बोरचं पाणी कायमस्वरूपी असू शकतं, ते कधी आठवण काही सांगता येतं का अध्यक्ष महोदय? हे निकष बदलले पाहिजे। मग तुम्ही जर शहराला 170 ठेवताय तर गावाला 40 का? आम्हाला आमचं जीवन तुम्ही मान्य केलं नाही का? आणि आपण ग्रामीण भागातले आहे, तुम्ही उद्याच्या उद्या बदला, हटा सावन की घटा हे सुरू हो जाएगा, यास तुमच्याकडून हे अपेक्षित आहे आणि मला वाटतं ते तुम्ही करू शकता, कारण गावातला माणूस हे करण्याची ताकद ठेवतो, शहरात तेवढी ताकद नसते, ती भाषणानंच मोठी होतं, आणि म्हणून ते सुद्धा हा निमित्तानं या चर्चेच्या निमित्तानं एवढं तर झालं पाहिजे ना। हे जरी तुम्ही केलं अध्यक्ष महोदय, माझी पाणी पुरवठा योजना 224 गावची तुमच्या अधिकाऱ्यानं कमी केली, 87 वर आणली, अजून मंजूर करत ना, म्हणजे माझी काय वाट पूर्ण आली का त्या पक्षात आले पाहिजे मग मंजूर करा म्हणून? पाणी तिकडे प्यास लागते सगळेले, बीजेपीवाले पण पेते, शिवसेनेवाले पेते, सगळेच पेते, असं केलं नाही पाहिजे। काही गोष्टीसाठी राजकारण करू नका ना तुम्ही। आता आरोग्य सेवा, हा सत्तातला का एक जण मला आता भेटला म्हणजे तुम्ही आमच्या पक्षाकडून तुम्ही काम करून घेता, म्हटलं तुम्ही काय कामाला जाता का, निधी आणताय? हे हा एका पक्षाची सत्ता नाही,
हे जनतेची सत्ता आहे. जनता इथं पैसे भरताना त्याच्यातून आपण योजना आखतोय हा भ्रम निघाला पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण पाहतो का गाव रस्ते असेल अध्यक्ष महोदय, का आता तुम्ही दानपत्र घेता, आमचे कोण एमआरएस मधून रस्ते घ्यायचे असून तर दानपत्र घेताय आणि महाश्रमोदय योजनेला प्रकार पैसे देताय. हाय हाय ना दानपत्र द्याव खेड्यातल्या माणसानं, गावात राहणाऱ्या माणसानं, त्यांना फुकटात जमीन दिली पाहिजे तरी मातीचं काम आणि खडीकरण केल्याशिवाय दुसरं काही करत नाही. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं बारकाईनं पाहिलं अध्यक्ष महोदय तर अत्यंत प्रचंड तफावत आहे. आज विद्युत आम्ही पाहिलं, काल एक सोलापूरचं गाव होत करमाळा तालुक्यातलं, 60 वर्षापासून लाईन गेली नाही. 60 वर्षापासून दिवा कसा असतं, लाईट कसं असतं माहित नाही. हे अधिकाऱ्याला माहित नसतं का? एका दिवसात माहित पडतं का किती गावाला अजूनपर्यंत लाईन गेली नाही? किमान अशा गावाला किमान लाईट तर गेलं पाहिजे का नाही ही मागणी करायची गरज पडत असल तर कसं होईल, कसं सरकार चालेल? आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे का गाव आणि शहर ही जी काही दुरी निर्माण होत चालली आहे, तफावत पहिले जाती धर्मामध्ये होती, जाती जातीमध्ये होती, आता शहर आणि गाव अशा प्रकारची तफावत आहे. माझ्या इकडे अप्पर वटा धरण झालं आणि पाणी शहराला लगेच गेलं, पण त्या धरणाच्या बाजूने असणाऱ्या गावाला पाणी नाही भेटलं अध्यक्ष महोदय. ते पाणी भेटण्यासाठी त्याला रक्तरंजित क्रांती करावी लागली, एका जणावर गोळीबार झाला आणि मग त्याला पाणी भेटलंय. जमीन आमच्या गेल्या, धरण आमच्या जमिनीवर उभं राहिलं, पण पिण्याच्या पाण्याचा सुद्धा हकदार होत नसल तर अध्यक्ष महोदय हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आपल्याकडून त्याच अपेक्षा आहे काय असा प्रकारचं ऑडिट पंकजाताईकडून आम्हाला खास करून अपेक्षा आहे का तुम्ही ग्रामीण विकास, गावातला विकास, आणि तुम्ही आता भांडले पाहिजे गावातल्यासाठी, शहर में कितना जा रहा है और गाव में कितना आ रहा है याच्यासाठी आपण भांडले.